लाल किले के लाहौरी गेट पर प्रधानमंत्री की स्वतंत्र दिनाच्या निमित्तानं देश के रक्षा मंत्री राजनाथ सिंह, रक्षा राज्य मंत्री संजय सेठ, रक्षा सचिव और जीओसी दिल्ली एरिया लेफ्टिनेंट जनरल भवनीश कुमार, भव्यता बढ़ती हुई आगमन हो रहा है दुनिया के सबसे बड़े लोकतंत्र के प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी का। The National Flag Guard, the Guard Commander, Commander Vinay Dubey giving the command as the Prime Minister's carcade gently takes the curve of the moat to arrive towards आपण पाहतोय भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं 15 ऑगस्ट 2024 हा जो दिवस आहे आजचा तो लाल किल्ल्यावर साजरा होतोय। अगदी भव्य असा सोहळा इथे आयोजित करण्यात आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आता इथे पोहोचलेले आहेत राजघाटावर आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये हा सोहळा तिथे पार पडतोय। देशभरात सध्या स्वातंत्र्य दिनाचा मोठा उत्साह आहे। 78वा स्वातंत्र्य दिन आहे आणि या स्वातंत्र्य दिनाच्या समारंभाची थीम ही विकसित भारत ॲट 2047 अशी आहे। त्यामुळे 2047 स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंत भारताला विकसित राष्ट्रामध्ये रूपांतरित करण्याच्या दिशेनं सरकारच्या प्रयत्नांना पुढे नेणं हा मोदींचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आजच्या या दिवसाला अतिशय महत्त्व आहे। सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लाल किल्ल्यावर पोहोचलेले आहेत, सगळ्यांना ते अभिवादन करतायत आणि अगदी काहीच क्षणामध्ये या सोहळ्याला सुरुवात होणार आहे। तिथून पंतप्रधान मोदी संबोधित करणार आहेत संपूर्ण देशाला। जीओसी दिल्ली एरिया लेफ्टनंट जनरल भवनीश, 2000 लोकांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे। तर यासह लोकसहभागाला सुद्धा चालना देण्यासाठी सुमारे 6000 विशेष पाहुण्यांना इथे आमंत्रित करण्यात आले। विशेषतः अटल इनोव्हेशन मिशन सारख्या उपक्रमांशी संबंधित लोक असतील किंवा मेरा युवा भारतचे स्वयंसेवक असतील। Commander Arun Kumar Mehta informing the Prime Minister that the guard is ready for inspection and requesting him to do the inspection. And once आपण पाहतोय इथे आता तोफांची सलामी दिली जाणार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता अभिवादन करण्यासाठी जात आहेत। सगळे दलातले जवान आहेत ज्यांच्याकडनं थलसेना, नौसेना, वायुसेना, पोलीस के एक एक अधिकारी सलामी दिली जाते, परेड केली जाते। आता नौदलाच्या या जवानांकडनं इथे the inspection of the Guard of Honor complete,
आपण पाहिलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आता हे ध्वज फडकवण्यासाठी जात आहेत आणि तटबंदीच्या दिशेनं ते जात आहेत. त्या ठिकाणी 105 मिलीमीटर लाईट फील्ड गन वापरून साधारणतः 21 तोफांची सलामी दिली जाणार आहे. आणि खरं तर हा राष्ट्रीय अभिमानाचा आणि उत्सवाचा महत्वाचा क्षण आहे. अगदी काहीच क्षणामध्ये ध्वजारोहण होणार आहे. त्या दिशेनं आता पंतप्रधान नरेंद्र मोदी जात आहेत. सुरुवातीला ते देशाला सुद्धा संबोधित करतील, त्यामुळे ते आता काय भारताच्या जनतेला सांगतायत ते पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे. जसं मी आधीच सांगितलं की विकसित भारताच्या दिशेनं जाणारी आजची ही थीम आहे, ती म्हणजे विकसित भारत ऍट 2047 म्हणजे 2047 पर्यंत साधारणतः भारत विकसित राष्ट्र होईल आणि अगदी महत्वाचा देश म्हणून समजला जाईल असा उद्देश मोदी सरकारचा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि या दिशेनं सध्या कामं सुरू असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे.